5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून गोव्यातील निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 5 राज्यातील मतमोजणी 10 मार्चला होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी निवडणूक आयोगाने रॅलींना 15 जानेवारी पर्यंत बंदी घालण्यात आली आहे। रोड शो आणि बाईक शो वर देखील बंदी घालण्यात आली आहे। आशिष शेलार यांना एका अज्ञात व्यक्तीकडून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात येते। आशिष शेलार यांना सतत 2 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक आहे, त्यामुळे लसीकरण करून घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलंय। एसटी महामंडळातील एकमेव मान्यता प्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता औद्योगिक न्यायालयाने रद्द केल्यानंच संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे। 2 महिन्यांपासून सिंधुदुर्गात सुरू असलेलं एसटी आंदोलन आता वेगळ्या वळणावर आल्याचं दिसतंय। मालवण सावंतवाडीनंतर आता कणकवलीत दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। कणकवलीत दगडफेकीची घटना घडल्यानंतर एसटी स्थानकात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलंय। सिंधुदुर्गात शनिवारी कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ झाली असून 107 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात रुग्ण मिळण्याचं प्रमाण कमी झालं होतं। रोणापाल तळेवाडी इथं गौरेश भोकटे यांच्या घराच्या बाजूला आलेल्या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। गौरेश भोकटे यांच्या आईला घराच्या बाजूला आलेला साप निदर्शनास आला। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची रेकी केल्याचा प्रकार समोर आलाय। जैश ए मोहम्मदचा स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील आरोपी इलियास खेडेकर याने आपल्याच मुलीला बेदम मारहाण केली। या 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झालाय। सातारा जिल्ह्यात कोयना धरण परिसरात भूकंपाचे हादरे बसलेत। या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी होती। भाजप नेते चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री हे हॉलिडे मूडमध्येच आहेत अशी खरमरी टीका त्यांनी केली आहे। येत्या 10 दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केलाय। निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। राज्य सरकारनं निवडणुका पुढे ढकलण्याचं सांगूनही आयोगानं निवडणुका घेण्याचा निर्णय घेतलाय। कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका असल्याचे संकेत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले। देशातील सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला या आता 14 मजली आलिशान घरात राहणार आहेत। मुंबईत असलेल्या मलबार हिलमध्ये 371 कोटींना खरेदी केलेल्या जमिनीवर त्यांनी मोठं घर बांधलं जात आहे। कोरोना लढाईतला एक मोठा टप्पा देशानं आता पार केलाय। देशानं 150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केलाय। 1952 साली भारतातून नामशेष झालेला चित्ता या प्राण्याला पुन्हा भारतात आणण्याचं काम एका विशेष कृती आराखड्याद्वारे केलं जाणार आहे। पुढील 5 वर्षात देशातील विविध राष्ट्रीय उद्यानांमध्ये 50 चित्ता आणले जातील। झारखंडच्या धनबाद मध्ये एका युवकाला भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावत मारहाण करत थुंकी चाटायला लावली। धक्कादायक म्हणजे ही घटना भाजप खासदार आमदारांच्या उपस्थितीतच घडली। पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या वादावर सध्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं विधान चर्चेत आलंय। तुमच्यावर दगडफेक गोळी झाडली गेली नाही, मग तुम्ही जिवंत वाचून आल्याचं काय सांगत आहात असा सवालच चन्नी यांनी केलाय। ओमायक्रॉनची आता तीव्रता कमी असली तरी याचा पुढील व्हेरियंट अधिक धोकादायक असू शकतो। केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधील प्रमुख भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांनी हा इशारा दिलाय। आता व्हॉट्सअप युजर्सना त्यांना मेसेज पाठवणाऱ्याचा नोटिफिकेशनमध्ये डीपी दिसणार आहे। इंधन दरवाढ आणि हुकुमशाही विरोधात कझाकिस्तानमध्ये आंदोलकांनी सरकारी इमारतींची जाळपोळ केली आहे। यातील आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आणि त्यांना ठार करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले। एकाच मासिक पाळीत लसीचे 2 डोस घेतलेल्या 358 महिलांच्या पुढील सायकलमध्ये सरासरी 2 दिवसांचा बदल दिसून आला। युनिव्हर्सिटी ऑफ ऑर्गन हेल्थ अँड सायन्सचे डॉक्टर
एडेलमन यांनी संशोधनावर आधारित एक रिपोर्ट जाहीर केलाय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.